यवतमाळ जिल्ह्यातल्या टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याला भीषण आग लागली आहे. आगीनं बहुतांश जंगल व्यापल्यामुळे अनेक प्राण्यांचा जीव धोक्यात आलाय. वनविभाग आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असला तरी त्यांना अद्याप फारसं यश आलेलं नाही. जंगलात मोठ्या प्रमाणात गवत असल्यानं आग पसरतच चालली आहे. अभयारण्यात 10 वाघ आहेत. शिवाय अस्वल, नीलगाई, रोही, सांबर, चितळ, काळबीट असे अनेक प्राणी देखील आहेत. शिवाय मोर, नीलकंठ, गरुड, घारी, ससाणे असे अनेक पक्षी देखील तिथे बघायला मिळतात. ह्या सगळ्यांचा जीव आगीमुळे धोक्यात आलाय. मोठ्या प्रमाणात लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत आहेत का असा प्रश्न आता वन्यप्रेमींनी उपस्थित केला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.